नमस्कार मंडळी, आज आपण गोड शंकरपाळी कसे बनवता याची रेसिपी पाहणार आहोत. मित्रांनो, हे शंकरपाळी दिसायला जितके सुंदर आणि टेस्टी दिसतात, चवीला म्हणा तर एकदम अप्रतिम तयार होतात. आणि ही शंकरपाळी करण्याची रेसिपी इतकी सोपी आहे ना, अगदी पहिल्यांदा रेसिपी करणार असं तरीही परफेक्ट बने. जर तुमच्या शंकरपाळी तेलकट किंवा तेळात विरघळत असेल, तुमच्यासाठी परफेक्ट ही रेसिपी आहे. नक्की व्हिडिओ बघा. सर्वप्रथम बाऊलमध्ये आपल्याला 2 कप इतकं मैदा घ्यायचं. 1/2 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता. आता 1/3 कप इतकी पावडर शुगर ॲड करायची आहे. 1 कपाला 1/2 कप कमी ॲड केले, चिमूटभर इतकं मीठ ॲड केलेलं आहे, 1 चमच विलायची पावडर आणि 1/2 कप इतकं एकदम छान कडक केलेलं साजूक तूप ॲड करायचं आहे. आता हे हाताने काय मंडळी मिक्स करायचं नाही, चमच्याने मिक्स करा, अदरवाईज चटका बसल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, छानपैकी मिश्रण मिक्स केलं की आता आपल्याला 1/2 कप इतकं पाणी थोडं थोडं अगदी ॲड करायचं आहे आणि याचा मिडियम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. हे बघा, 1 मिनिटानंतर पाहू शकता, या पद्धतीने आपल्या मीडियम सॉफ्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. आता हे सगळ्या तुमच्या आवडीची कृती करायची आहे. आता या गोळ्याला आपल्या छानपैकी मुलांचा किंवा नवऱ्याचा जेवढा पण किंवा सासूचा राग आहे ना, या पद्धतीने त्याला चेपून चेपून काढायचा आहे. या पद्धतीने हाताने चेपायला जमत नाही, वाटी किंवा वाटीने या पद्धतीने हा डवला आपल्याला प्रेस करत छानपैकी हाडीत 4 ते 5 मिनिटाकरता मळून घ्यायचा आहे. असं केल्याने मित्र शंकरपाळी तुमची 1 महिन्यापर्यंत आरामात कुरकुरीत, त्याचप्रमाणे एकदम शंकरपाळी एकदम परफेक्ट अशी लेअर्सवरती तयार होते. शंकरपाळी आतमधून खूप सारे लेअर्स पडतात. हे बघा, 5 मिनिटाकरता डव मी छानपैकी चेपून घेतलेला आहे. आता या डवच्या पासून आपल्याला डायरेक्टली शंकरपाळ्या तयार करायच्या आहे. यापासून डवमध्ये मी गोळा काढून घेतलेला आहे. आता या तयार गोळ्याला आपल्याला छानपैकी लाटण्याच्या मदतीने या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. आता या शंकरपाळी बनवण्याच्या गोळ्याला जास्त पातळ काय लाटायचं नाही आणि शेप गोल असलं असं काहीच मुळात नाही आहे. हे बघा, छानपैकी गोळ्या लाटल्यानंतर या पद्धतीने स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, पोळीची इतपत मी जाडी ठेवलेली आहे. आता शंकरपाळी आपल्या स्क्वेअरमध्ये या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला डायमंड स्क्वेअरमध्ये आपल्याला शंकरपाळी आवडत असेल ना, तुम्ही त्या पद्धतीने देखील कट करू शकता. हे बघा किती मस्त प्रकारे शंकरपाळी तयार झालेली आहे. आता याचप्रमाणे सर्व शंकरपाळी तयार करून प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. शंकरपाळी मित्रांनो फ्राय करण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी तेल गरम करून घेतलेलं आहे. या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला शंकरपाळी साईडने तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला जमत नाही ना, या पद्धतीने झाऱ्यावरती शंकरपाळी घ्या आणि एकदाच हलकतपणे या पद्धतीने तेलामध्ये सोडून द्या. आता मी मीडियम फ्लेमवरती हे बघा 1 मिनिटाकरता शंकरपाळी छानपैकी आपली फ्राय करून घेतलेली आहे. लो टू मीडियमच घ्यायची फ्लेम ठेवायची, हाय फ्लेम ठेवू नका, शंकरपाळी जळली जातील. शंकरपाळी जसजसे फ्राय होईल ना तेळाच्या वरती येत जाईल. हे बघा, एकदम हलकतपणे शंकरपाळी हात लावायचं आहे. जर जोराने शंकरपाळी हिरवा ना शंकरपाळी तुटल्या जातील. हे बघा, साधारण 5 मिनिटानंतर पावसा शंकरपाळी छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. हे बघा, त्याचप्रमाणे शंकरपाळी लेअर्स बघा किती सुंदर प्रकारे पडत चालले आहेत. तुमच्या देखील शंकरपाळी यापेक्षाही उत्तम तयार होतील. आता मित्रांनो, शंकरपाळी मी आणखीन थोडीशी ब्राऊन करणार आहे. हे बघा, परफेक्टली लो फ्लेमवरती मला साधारणतः 7 मिनिटं लागले आहेत. शंकरपाळीचा कलर बघा एकदम परफेक्टली ब्राऊन झालेला आहे. यापेक्षा डार्क देखील शंकरपाळी काढू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर. हे बघा, सर्व शंकरपाळी मी झाऱ्यावरती काढून घेतलेले आहेत. यामधला एक्सेस ऑइल ड्रिप करून छानपैकी आता टिश्यू पेपरवरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत. वा, मस्त शंकरपाळी बघा किती सुंदर तयार झाल्यात. सो मित्रांनो, सर्व शंकरपाळी मी इथे तयार करून घेतलेले आहे. एक बॅच देखील मी अजून साईडला फ्राय करायला ठेवलेली आहे. हे बघा, भरपूर सारे शंकरपाळी आपले 1 पाव मैद्यापासून तयार झालेले आहे. लेअर्स बघा शंकरपाळी कसली क्रिस्पी शंकरपाळी तयार झालेली आहे. हे बघा किती खुसखुशी शंकरपाळी तयार झाली, तुमची देखील इतकीच परफेक्ट तयार होईल. नक्की मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल. जर व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.